तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार क्वारंटाईन सेंटरमध्ये देखील सुरक्षित नाहीत असाच एक गंभीर प्रकार घडलाय पुण्यात आणि कोल्हापुरात देखील सुरुवातीला बात पुण्यातली बातमी आहे कारण पुण्याच्या सिंहगड कॉलेज मधल्या कोविड सेंटरमध्ये एका सत्तावीस वर्ष कोरोनाग्रस्त महिलेच्या खोलीचा दरवाजा अज्ञातानं ठोठावला होता न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवली होती या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे जी बाब समोर येते त्यानुसार कळतंय की हा आरोपी क्वारंटाईन सेंटर मधलाच कर्मचारी आहे आणि दरम्यान दोन दिवसांपूर्वीच पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेसोबत विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे या पुण्यात महिलेला धमकावणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे क्वारंटाईन ठिकाणी एक महिलेचे फोनद्वारे छेड काढण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या दृष्टीने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अटक केलेला आहे पुढील तपास चालू आहे तपासानंतर पुढच्या आम्ही निष्पन्न आणि संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत वैभव एकीकडे मरणाचा प्रश्न आहे उपचार सुरू आहेत तिथे देखील अशा प्रकारच्या घटना महिलांबाबत घडत आहेत संदर्भात काही कारवाई कशा रीतीनं करण्यात आली आणि असे प्रकार आणखीन होऊ नयेत यासाठी कशा रीतीनं उपाययोजना आखल्या जात आहेत रेणुका या घटनेची सिक्वेन्स जी आहे ती अत्यंत संतापजनक आहे ही जी, जी महिला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं तिला तिचा मोबाईल नंबर घेऊन हा तिथलाच क्वारंटाईन सेंटरमधला कर्मचारी तिला मेसेज पाठवत होता त्यानंतर तिचे स्टेटस जे आहेत ते तो फॉलो करत होता आणि रात्री परवाच्या रात्री बारा वाजता त्यानं जोरजोरात या महिलेचा रूमचा दरवाजा जो आहे तो वाजवलेला होता सत्तावीस वर्षाची ही महिला जी अत्यंत भेदरलेली होती या सगळ्या प्रकरणानंतर तिने नातेवाईकांशी संपर्क केला नातेवाईकांनी तिला पोलिसांना फोन करायला सांगितला शंभर नंबरवर तिने ज्यावेळेस फोन केला होता त्यावेळेस सिंहगड पोलीस ठाण्याचे वार भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मार्शल आहेत ते त्या ठिकाणी गेलेले होते मात्र पी पी किट नव्हतं त्यांच्याकडं त्यामुळे त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये आतमध्ये जाता आलं नाही त्यानंतर तिथले डॉक्टर्स आहेत प्रमुख त्यांना त्यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात कळवलं आणि काल संध्याकाळी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी या आरोपीला अटक केली एक तर महत्त्वाचं म्हणजे अत्यंत खालवलेल्या मानसिकतेमध्ये रुग्ण असतो ज्यावेळेस त्याला स्वतःला कळतं की आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे त्याला विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं जातं कुटुंबीय जवळ कुणी नसतात या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा धीराची गरज असते त्यावेळेस जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मनोबल जे ते आणखी खच्ची होत असतं आणि त्यात या महिलेमध्ये या महिलेला किती असुरक्षिततेची भावना जी आहे ती दाटून आली असेल याची कल्पना करवत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नव्यानं आता हा प्रश्न जो आहे तो समोर येतो याचं कारण क्वारंटाईन सेंटरमधलं क्वारंटाईन सेंटरमधलं कुणी सोबत नसणं किंवा तिथली सुरक्षितता हा मुद्दा आता पुन्हा एकदा प्रामुख्यानं पोलिसांनासुद्धा आणि महापालिकेलासुद्धा लक्षात घ्यावा लागेल, लागेल। या ठिकाणी काम करणारे लोक किंवा त्यांचे एकूण प्रोफाईल जे त्याची तपासणी करावी लागेल वास्तविक हे करणं दुर्दैवी आहे मात्र या अशा घटना ज्या आहेत त्या पुन्हा घडू नयेत यासाठी ही काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल हे नक्की रेणुका निश्चितच वैभव पण एकीकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षेचे काही उपाययोजना का का होतील असं वाटतं रेणुका सुरुवातीपासून क्वारंटाईन सेंटरला पोलीस बंदोबस्त जो आहे तो दिला जात होता याचं कारण सुरुवातीला पेशंट्स पळून जाण्याच्या किंवा तिथं काही गडबड होण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या अनेक पेशंट्स पोलिसांनी पकडून आणलेले होते, होते। तिथेही असाच वाद असायचा सा। पेशंट पोलिसांना घाबरवायचा आणि पी किट नसल्यामुळे पोलिसांना त्यांना आणता येत नव्हतं अशाही काही घटना घडल्या होत्या त्यानंतर पोलिसांना पी किट दिल्यानंतर असे पळून गेलेले रुग्ण जे आहेत त्यांना पकडून आणण्यात आला आणि मग त्यांना सातत्यानं पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या क्वारंटाईन सेंटरला ठेवण्यात येत होता मात्र रात्री बारा वाजता आतमध्ये क्वारंटाईन सेंटरचं काय होतं हे पाहायला बाहेर पी किट नसलेले पोलिसही धजावणार नाहीत ही गोष्ट साहजिक आहे याचं कारण त्यांनाही संसर्ग का होऊ शकतो त्यामुळे त्यांना आज जाऊ नका अशा सूचना दिलेल्या असतात ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ब भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मार्शल तिथं गेले होते मात्र पी, -पी किट नसल्यामुळं रात्री उशीर होता आणि या सगळ्या गोष्टी अरेंज करणं शक्य नव्हतं त्यामुळे या महिलेला रूमचा दरवाजा न उघडण्याबाबतचा सल्ला जो आहे तो कंट्रोल रूमकडे देण्यात आलेला होता आणि तिथल्या डॉक्टरांना कळवून तिथली परिस्थिती जी आहे ती आणखी खराब होणार नाही याची काळजी घ्यायला सांगण्यात आलेली होती प्रशासनाने त्यानंतर हालचाली केलेल्या होत्या मात्र ही गोष्ट घडणं ही अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल ज्या पद्धतीनं लोक परिस्थितीचा गैरफायदा या अशा मानसिक परिणाम देखील होत असतात एकीकडे आरोग्याची काळजी आणि त्याचबरोबर अशा सगळ्या घटनांमुळे आणखीन तणाव वाढतो आणि त्या महिलेची अवस्था काय झाली असेल याचा आपण निश्चितच विचार करू शकतो धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पुढची बातमी आपण बघणार आहोत कोल्हापुरात